एसएमबीएसच्या सर्व सदस्यांना नमस्कार. नुकतंच आपली स्टॉलबद्दल चर्चा चालू झालेली आहे. मावळ फेस्टिवल असेल किंवा क्रिसमस कार्निवल असेल, तळेगावला आपले लवकरात लवकर स्टॉल लागणार आहे. त्यासाठी आम्हाला फोन येत आहे, संस्थेच्या नंबरवर मेसेज येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या संस्थेचे प्रशिक्षण असू द्या, कुठलाही संस्थेविषयी कुठलेही मेसेज असू द्या किंवा जी काय माहिती असेल, तर ती आपल्या संस्थेच्या SMBS शक्ती चॅनलवर पब्लिश होत असते वेळोवेळी. पण झालं असं की एक खेदाची गोष्ट आहे की आपल्या टोटल सदस्य संख्या कालपर्यंत 1150 आहे, परंतु संस्थेचे सबस्क्रायबर चॅनलचे फक्त 360 होते कालपर्यंत. आणि मी जेव्हा आपल्या चॅनलची लिंक माझ्या सोशल प्लॅटफॉर्मवर इतर ग्रुपला शेअर केली आणि रिक्वेस्ट केली, तर कालच्या काल मला वाटतं आजपर्यंत 697 सबस्क्रायबर झालेले आहे. म्हणजे सोशल प्लॅटफॉर्मचे जर 350 लोक आपल्यावर विश्वास ठेवू शकतात, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात जे संस्थेत नाही, तर आपल्या संस्थेतल्या 1150 सदस्यांनी सबस्क्राईब का करू नये? समजा 200-300 केलं पण असेल 200, मग बाकीच्या 700-800 सदस्यांनी का सबस्क्राईब करू नये चॅनल? आपला चॅनल जेव्हा 1K सबस्क्रायबर होतात, म्हणजे 1000 सबस्क्रायबर, त्यावेळेस चॅनल मॉनिटरिंग होतो आणि रनिंग स्थितीमध्ये येत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला 1K सबस्क्रायबरची गरज असल्या कारणाने लवकरात लवकर सर्व सदस्यांनी आपल्या मोबाईलवरून SMBS शक्ती चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं. आणि दुसरा फायदा सबस्क्राईब केल्याचा, ज्यावेळेस आपण एखाद्या चॅनलला सबस्क्राईब करतो, त्यावेळेस जेव्हा त्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पडत असतात, तर त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन आपल्याला येत असतात आणि आपल्याकडून ती माहिती पाहिली जाते. कारण बऱ्याच वेळा मीटिंगचे व्हिडिओ पब्लिश होतात किंवा वेगवेगळी माहिती जेव्हा चॅनलवर पब्लिश होती, तर आम्हाला मेसेज येतात संस्थेच्या नंबरवर किंवा मला पर्सनली येतात, मॅडम आम्हाला माहीत नव्हतं. कारण आपण समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचा जे ग्रुप आहे व्हॉट्सअपचा किंवा FB पेज आहे, इन्स्टा पेज आहे, वेळोवेळी आपण ग्रुपवर त्या लिंक शेअर करत असतो, पण कुणीही त्याच्याकडे गांभीर्याने घेत नाही. उलट आम्हालाच फोन करून सांगतात आमच्यासाठी हे करा मॅडम, ते करा मॅडम, तुमच्यासाठी करण्यासाठी संस्था आहे. हा टोटल नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन फॉर वुमन एम्पॉवरमेंट, म्हणजे हे टोटल कुठलंही शासकीय खर्चाने फंडिंगनी चालणारी संस्था नसून, ही आपल्या वैयक्तिक खर्चाने फक्त सामाजिक भान म्हणून चालणारी SMBS ही संस्था आहे. त्यासाठी सर्वांची एकमेकांना गरज आहे, संघटित होण्याची गरज आहे. कारण आज जर आपण 1K सबस्क्रायबर केले, चॅनलला जर पटकन ग्रोथ झाली, तर अजून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून सदस्य जॉईन होतील आणि एक व्यापक स्वरूपामध्ये SMBS काम चालू होईल. त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की प्लीज आपापले मोबाईल हातात घेऊन लगेच SMBS शक्ती चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.